आज आपल्या अमरावर उपासना पुन्हा एकदा आजपासून सुरुवात होती. आणखी 10 मिनिटं अमरावर उपासन बरोबर आपण सुरू करत आहोत. 29 ऑगस्टला अमरावर उपासन सुरू झालं. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 14 तारखेला हे उपोषण मराठा समाजाला आरक्षण तुमच्या मागणीप्रमाणे देऊ, कायद्यात ते टिकलं पाहिजे म्हणून तुम्हीही 1 महिन्याचा वेळ द्या, आम्ही तुमच्या मागणीप्रमाणे आरक्षण देऊ असा शब्द दिला. आणि तर प्रत्यक्ष येऊ उपोषण सोडवलं होतं. ते आमरण उपोषण आपण स्थगित करू, त्याचं साखळी उपोषण सुरू केलं होतं. सरकारला आपण किंवा सरकारने आपल्याकडून 30 दिवसाचा वेळ घेतला होता. आज 41 दिवस झाले. सरकारनं आरक्षणावर कोणतीच हालचाल केलेली नसल्यामुळं आपण स्थगित केलेलं आमरण उपोषण आणि साखळी उपोषणाचं रूपांतर आज आमरण उपोषणात पुन्हा करत आहोत. माझ्या गोरगरीब मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र मिळावेत यासाठी हे दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू आहे. पहिलं 17 दिवसाचं झालं होतं. आजपासून हे आमरण उपोषण पुन्हा सुरू झालं. या आमरण उपोषणात ना अन्न पाणी, ना वैद्यकीय उपचार, ना सलाइन, एकदम कठोर आणि कडक असं आमरण उपोषण आपण आजपासून सुरू करतोय. जीवाची बाजी लावू, या समाजाला, गोरगरीब मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून वर्षानुवर्ष या मराठ्याच्या गोरगरीब लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलं त्या आरक्षणामुळे. म्हणून आपण आजपासून पुन्हा एकदा ताकदीनं आणि कठोर असं आमरण उपोषण सुरू करतोय. आणखी 10 मिनिटात आपण ते आमरण उपोषण सुरू करणार आहे. कारण सरकारचा आणि मुख्यमंत्री साहेबांचा मान सन्मान ठेवू आणि राज्यातल्या सगळ्या पक्षांचा शब्दाचा मान सन्मान ठेवू. कारण यांनी सगळ्यांनी मिळून मुंबईत ठराव पारित केला होता की मराठा समाजाला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.